आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी मालक सांगा मागच्या रविवारी बरं का मागच्या रविवारी तुमच्या जेवणात कुठली भाजी होती किंवा मंगळवारी डब्यात काय नेलं होतं किंवा तुम्ही नेहमी बाहेर जाता तेव्हा नेहमीच हा पदार्थ मागवता असा पदार्थ कुठला नाही या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तोंडपाट असतील ना तर कॉलर टाईट करू नका तुम्ही ना त्या भीषण चक्रात अडकलेला आहात. वेगवेगळे पदार्थ ट्राय करून बघत नाही आहेत तुम्ही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे ऑप्शन्स कमी आहेत हीच ऑप्शन देण्यासाठी मी इथे बसलेलो आहे. तर हेच ऑप्शन काय आहेत हे तुमच्यासमोर सादर करण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी एका माझ्या मैत्रिणीला बोलवलेलं आहे. आपण आधी तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अनुजा भानुशाली. कसं आहे मैत्रीण अशी एकदम नसली ना तरी अशी आत्ताच झालेली मैत्रीण आहे म्हणून मी तिला मैत्रीण म्हटलं. नाही तर तुम्ही म्हणाल मैत्रीण म्हणतो आणि नाव कसं माहीत नाही असं नाही आहे. एक पद्धत आहे. अनुजा कुठे राहिलास? मी राहायला डोंबिवलीला. आणि घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा आणि मी. बर तू काय करतेस? मी सध्या घरी असते. मी कुकिंगचे क्लासेस घेते बेकिंगचे स्पेशली आणि मी प्रोफेशनल केक्स घरीच बनवते ऑर्डर्स प्रमाणे. गुड. आणि हे कुठे शिकलीस तू? मी शिकली माझ्या ताई माझी ताई जसं घरात बनवायची तिचं बघत. हा मोठी बहीण. ती कुठे असते? ती राहायला गोरेगावला आहे. तिचं लग्न झालंय. लग्न झालंय. बर आणि तिचे यजमान काय करतात म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना? जीजू. नात्याचं भाऊजी. लफडाच आहे म्हणून मी तिलाच विचारलं लफड नको. भाऊजी भाऊजी काय करतात? माझे भाऊजी एंटरटेनमेंट मध्ये आहेत म्हणजे झी स्टुडिओ कॉर्नर शॉपला ते अॅनिमेशन डिरेक्टर आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे त्यांची ही जाण्या येण्याची वेळ काही नक्की नाही. झी मध्ये इतके मेहनत करतात ना लोक शप्पात. ओके आता आपण तुझ्या घराकडे येऊ. वडील काय करतात? माझे वडील स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये आहेत. बर आणि आई? आई हाऊस वाईफ. म्हणजे माऊली आणि तू असे दोघी एकत्र लहानपणापासून वाढलेले आहात म्हणजे माऊलीने तुला वाढवलेलं आहे. बरोबर आहे. बर आणि तुझी शाळा कुठली? माझी शाळा साऊथ इंडियन. आणि तुझ्या आवडी निवडी काय? माझ्या आवडी निवडी आहे ड्रॉइंग पेंटिंग स्पोर्ट्स. स्पोर्ट्स ओके. स्पोर्ट्स मध्ये काय? स्पोर्ट्स मध्ये सगळे स्पोर्ट्स इनडोर आउटडोर. पर डोंबिवली विषयी तुझं काय म्हणतं? किती वर्ष डोंबिवली होतेस? लहानपणापासून डोंबिवली होतेस. बर काय तुला म्हणजे काय आवड डोंबिवलीतलं काय आवडतं मी आपलं सहज विचारतोय. म्हणजे डोंबिवली तिथे त्या त्या शहरात राहणाऱ्या लोकांना ना स्वतःच्या शहराबद्दल अतिशय अभिमान असतो. तर त्या अभिमानाची गोष्ट काय आहे डोंबिवली सारख्या शहरात असं मी तुला? शहराबद्दल गणपती मंदिर खूप छान आहे. फडके रोड खूप छान आहे. बरोबर. डोंबिवली शहरात अजून काय असावं असं तुला वाटतं किंवा काय नाही आहे असं आपण विचारूया. पण मी आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह त्यामुळे मी काय असावं आहे असावं असं वाटतं असं विचारतो. सगळंच काही आहे डोंबिवलीत. बर आपल्याला पाहिजे ते सर्व काही सगळं. आणि सार्वजनिक व्यवस्था किंवा बाकीच्या गोष्टी आहेत बऱ्यापैकी आहेत. रस्ते रस्त्यांचे खूपच काम चालू आहेत आता सध्या. मग तुम्ही चालता कुठून? आम्ही गाडीवरनं चालतो. ओके ठीक आहे. प्रत्येक शहरात काही ना काही त्या त्या शहराचे प्रत्येक काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी जसं शासनाचं किंवा महानगरपालिकेचं काम असतं तसं तिथे राहणाऱ्या लोकांचं सुद्धा काम असतं. ठीक आहे आता आपण घराकडे येऊ. तुझे खाण्याचे चोचले काय आहेत मला सांगशील का? सगळे मला सगळं काही करून सगळ्यांना जेवायला वाढायला किंवा माझ्याकडनं कुकिंग काही जे काय होतं ते त्यांना खाऊ घालायला खूप आवडतं. बर कसं आहे की ऑल द वे डोंबिवलीहून आलेली आहे आणि मध्य रेल्वेचा प्रवास करून आलेली आहे बहुतेक. अजून तिला विचारलं नाही ज्या अर्थी ती हसती आहे त्या अर्थी ती बहुतेक बाय रोड आलेली आहे. पण तसं लांबून प्रवास करून आलेली आहे त्यामुळे आधी तिला मी चहा पाजतो तिला फ्रेश करतो आणि मग आम्ही तिला किचनमध्ये घेऊन जातो. आणि तिच्या हाताला चव किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला म्हणजे मला बघायचं आहे तुम्हाला फक्त बघायचं आहे मला कसं वाटतं खाल्ल्यानंतर. त्यामुळे हा चहा घे आणि फ्रेश हो आणि मग आपण किचन कडे. अनुजा तुमचं आमच्या किचन मध्ये मनापासून स्वागत. काय बनवणार आहेस तू?
मी नाचणीच्या कुकीज बनवणार आहे. पर मला सांग, हे कोणी शिकवलं, कुठे शिकलीस तू? हे मी स्वतःच माझ्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज करत करत शिकते. बरं. डाएट कॉन्शियस म्हणून, डायबिटीस लोकांसाठी काय करावं म्हणून नाचणीच्या कुकीज. आत्तापासून तू डाएट कॉन्शियस आहे? बाबा बरोबर आहे, आत्ताच ह्याच वयात डाएट कॉन्शियस होतात. एकदा नंतर ओके. साहित्य मला सांगतेस काय काय? हो, आपल्याकडे नाचणीचं पीठ आहे. ही आपल्याकडे शुगर फ्री आहे. शुगर हे आपल्याकडे बाइंडिंग साठी मैदा आपण थोडासा वापरणार आहे. हे गार्निशिंग साठी चोको चिप्स आहे. हा बेकिंग पावडर आहे. हे तूप आहे. वनिला एसेन्स आणि बेकिंग सोडा. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं कृती मला सांग. कृती, पहिल्यांदा आपल्याला तूप आणि साखर एकत्र मिक्स करून घ्यायचं. तुपाच्या दुप्पट आपण साखर घेतलेली, ते एकत्र मिक्स करून घ्यायचे. तुझे छंद काय म्हणालीस तुम्हाला? माझे छंद आहे ड्रॉइंग, पेंटिंग आणि स्पोर्ट्स. मग त्या दिशेने तू काय करतेस? ड्रॉइंग पेंटिंग सह काही करतेस का? मी केक मध्ये, आयसिंग मध्ये वेगवेगळे टेक्निक्स युज करून केक अजून किती चांगला करता येईल आणि दिसेल दिसेल या प्रयत्नाला असते. आणि स्पोर्ट्स मध्ये काय काय खेळतेस तू किंवा आवडतो? स्पोर्ट्स मध्ये मी सगळेच स्पोर्ट्स खेळलेली आहे. माझ्याकडे ओव्हरऑल 50 अँड अबव माझ्याकडे सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज, मेडल्स आहेत. बापरे. स्कूल, कॉलेजेस, इंटर कॉलेजेस लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल. कुठल्या कुठल्या पण स्पोर्ट्स? व्हॉलीबॉल खेळलेली आहे मी, क्रिकेट खेळलेली आहे, बॅडमिंटन खेळलेली आहे, टेबल टेनिस खेळलेली आहे, कॅरम, चेस. बापरे. रिंग्स सगळंच. गुड. आता ऑलमोस्ट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्या पावडर्स मिक्स करायचे आहेत. बरं. नाचणीचं पीठ घेतोय. नाचणीचं पीठ 2 चमचे, मैदा 1.5 चमचा आणि हे काय? बेकिंग सोडा आहे हा. आपण हे 1/2 टीस्पून घेतोय. बेकिंग पावडर 1/2 टीस्पून आणि व्हॅनिला एसेन्स. आता आपल्याला हे व्यवस्थितपणे याचा एक डो करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता डो कसा करायचा ही बेसिक गोष्ट तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे. तर म्हणून आपल्याकडे तू जो डो करून आणलायस हो तो घेऊन आपण पुढे काम सुरू करू शकतो. सो विल सेव्ह द टाइम. आता काय करायचं तुम्हाला? आता आपल्याला याचे छोटे छोटे पेढे करायचे आहेत. जसे आपण नानकटही करतो तसे आपण बेकिंग ट्रे घेऊया. ह्याला बेकिंग ट्रे म्हणतात. त्याच्यावरती आपण ऑलरेडी बटर पेपर ठेवलाय जेणेकरून हे चिटकून येत आणि आपण हे. तू आता एवढे स्पोर्ट्स खेळतो म्हणजे आई बाबांचे खूप त्याला सपोर्ट आहे? हो, खूप होता. आणि नंतर मग कॉलेज, शाळा सुटल्यानंतर मग स्पोर्ट्स खेळणं, मी कॅरम खेळत होती तरी पण मग नंतर नंतर राहून गेलं. कमी होत गेलं, कमी होत गेलं. कॉलेज कुठलं तुझं? माझं कॉलेज साऊथ इंडियन कॉलेज, ज्युनियर कॉलेज होतं. नंतर MKMP कॉलेज मी सिनियर कॉलेज मध्ये केलं. बरं. कॉलेज मधल्या मैत्रिणींचे तुझं काही गाठभेट किंवा तुमचे? हो, आहेत आहेत. आमचा एक ग्रुप आहे खूप चांगला. 3 जणींचाच ग्रुप आहे पण खूप चांगला ग्रुप आहे. 3 जणींचा म्हणजे खूप मोठी पार्टी आहे. हो. ओके. बिस्किट किती मोठी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं बरं का? हा, मी बटण्या एवढी पाहिजे असेल तर बटण्या एवढी सुद्धा करू शकतो. मग त्याच्यावर हे एकच राहील. आता त्याच्यावरती आपण हे असं जस्ट त्याच्यात लावूयात असं 2-2, 3-3 साईज प्रमाणे. गाण्याबिण्यात तुला काही गती नाही ना? नाही. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला हे बेकिंग ट्रे बेक करायचं आहे 180 डिग्री वरती 15-20 मिनिट. मग खायला रेडी? हो. फर्स्ट क्लास. किती सोप्पा. साहित्य आणि कृती आम्ही येत होतो. नाचणीच्या कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य, नाचणीचं पीठ, शुगर फ्री, मैदा, चोको चिप्स, बेकिंग पावडर, तूप, व्हॅनिला एसेन्स आणि खायचा सोडा. कृती, प्रथम एका बाउल मध्ये तूप घेऊन त्यामध्ये शुगर फ्री पिठी साखर एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ, 1.5 चमचा मैदा, 1/2 चमचा खायचा सोडा, 1/2 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या मिश्रणाच्या कुकीज बनवून घ्याव्यात. बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्यावर या कुकीज ठेवाव्यात. त्यावर चोको चिप्स लावावेत. 180 डिग्री सेल्सिअसला 15-20 मिनिट बेक करून नाचणीच्या कुकीज सर्व्ह कराव्यात. चला जाऊ आता पुढच्या रेसिपी कडे. अनुजा, पुढची रेसिपी काय आहे? आपली पुढची रेसिपी आहे डॉल केक. डॉल केक. डॉल केक. मला साहित्य सांगतेस काय काय? हो. तेल आहे, हे व्हिप क्रीम आहे, हा आपला मैदा आहे,
हे बदाम आहेत किसलेले, हे मिल्क पावडर आहे, शुगर आहे, वनिला एसेन्स, टूटी फ्रुटी, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे गार्निशिंगसाठी सिल्वर बॉल्स, मल्टी कलर बॉल्स आणि कोको पावडर. ओके, साहित्य बघितलेलं आणि हे काय लावलंय म्हणून इथे दुकान, इथे बावली उभी आहे. आता आपल्याला डॉल केक साठी आपल्याला एक रेडीमेड डॉल लागणार आहे आणि ह्याच व्हिपिंग क्रीम मध्ये आपण कलर टाकलेले आहेत का तर आपल्याला एक वेगळं काहीतरी डिझाईन करण्यासाठी. सो हे कलर घातलेले आहे, कलर घातलेले आहेत. ओके, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा कृती काय करायची? पहिल्यांदा आपल्याला सगळे पिठं जे आहेत, जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स, ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. ओके, कुठली कुठली ते याच्यात घाल. म्हणजे आपण हे घेऊ सगळं आणि मग आपण चाळून घेऊ. किती वेळा चाळायचं आपल्याला? तीन वेळा चाळायचं. तीन वेळा चाळायचं आहे, वेळ लागणार आहे. आम्ही सगळं पिठं पिठं घालून घेतो आणि मग आम्ही चाळून घेतो. ओके, कुठली घालायची पिठं? आता आपण एक कप मैदा घेणार आहोत त्याच्यात. हे आपण हाफ कप मिल्क पावडर आहे, हाफ कप शुगर आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 2 टेबलस्पून कोको पावडर वापरणार आहे. आता जर आपल्याला जर चॉकलेट केक नसेल करायचा तर आपण कोको पावडर न वापरता सुद्धा हा वनिला केक होऊ शकतो. बर, हे फक्त टाकलं नाही की वेगळा केक झाला? वेगळा केक झाला. पप्पाय, आता हे आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं. मिक्स करायचं आणि आम्ही हे सगळं तीन वेळा चाळून घेतलेलं आहे. सो इट्स व्हेरी फाईन. येस. ओके, आता काय करायचं मला सांग. आता याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे खाण्याचं, 4 टेबलस्पून. 1 3. ओके, आता काय करायचं? आता याच्यात आपल्याला लागेल तसं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं. ओके, हे अतिशय शांतपणे करण्याचं काम आहे. मनात कुठलेही दुसरे विचार येता कामा नाहीत, त्याच्यात लम्स राहता कामा नाहीत. काही काही जण म्हणतात की याला कट अँड फोल्ड रेसिपी लागते, पद्धत लागते, पण ह्याच्यात कट अँड फोल्ड नाही जरी वापरली तरी चालते. कोणी कोणी ह्याच्यात खाण्याचा सोडा, म्हणजे पिण्याचा सोडा वापरतात लिक्विड फॉर्म मधला, तो जरी नाही वापरला तरी केक तितकाच सॉफ्ट आणि तितकाच स्मूथ होतो. आता ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे लम्स नाही आहेत. ओके, आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला बेकिंग ट्रे आहे, ह्याला आपण ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण थोडासा मैदा याच्यावरती डस्ट करूया जेणेकरून हे ह्याला चिटकणार नाही. एक्स्ट्रा जो असेल तो आपण आता हे डस्ट केलेलं आहे, आता आपण हे बॅटर याच्यात पोर करूया. आता आपलं हे रेडी आहे. आपण आता हे 180 डिग्री वरती 25 to 30 minutes पर्यंत बेक करूया. ओके, आणि हे तयार, हे झाल्यानंतर आपलं केक रेडी होईल, केक बेस रेडी होईल. केक बेस रेडी होईल, हे आम्ही आत ठेवतो आणि त्यानंतर लगेच बाहेर काढतो. ऑलरेडी बाहेर काढलेलं आहे, हे बघा आमच्याकडे हा रेडी आहे. नॉट टू वेस्ट टाईम. ओके, आता आपल्याकडे हा चॉकलेट मध्ये बेस एक रेडी आहे, सेम आपल्याकडे तसाच वनिला मध्ये पण. मगाशी तू सांगितल्याप्रमाणे समजा आपण याच्यात ती पावडर घातली नाही तर हा वनिला रेडी आहे. मला आता आपण हा बेस पहिले या केक बोर्ड वरती प्लेस करूया. आता आपला बेस रेडी आहे. आता आपल्याला ह्याला वेट करण्यासाठी आपल्याला शुगर सिरप बनवायचा आहे. आपल्याकडे मगाशी जी शुगर होती त्याच्यात आपण थोडस पाणी टाकून एक शुगर सिरप नॉर्मल आपण तयार करणार आहोत. ओके, हे आपण मगाचीच शुगर घेतलेली आहे, त्याच्यात आपण 2 टेबलस्पून शुगर घालूया. आता आपण हे याच्यावरती इव्हनली स्प्रेड करूयात. हा वेट करण्यामागचा उद्देश काय? केक थोडा सॉफ्ट राहतो, आपला ऑलरेडी बेस सॉफ्ट असतो आणि आपण नंतर तो फ्रीज करतो त्यामुळे तो बेस कडक होऊ नये. हे झालेलं आहे, आता याच्यावरती आपण व्हिप क्रीम लावूयात. बर, मला पॅलेट नाईफ दे का? दोन दोन आहेत, तुला कुठला पाहिजे? ती वाली आपल्याकडे. आणि हे करताना जीभ बाहेर काढायची गरज नाही, म्हणजे असं करे काय नाही, शांत आहे. तिच्या चेहऱ्याकडे बघा, काय करते का जीभ बी बाहेर काढते का? नाही ना. पुढे आता हे झालेलं, आता आपल्या ह्याच्यावरती टूटी फ्रुटी आणि बदाम टाकायचे आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲज पर चॉईस काहीही टाकू शकता, चोको चिप किंवा चॉकलेट गनाश वगैरे काहीही वापरू शकतो आपण. आता आपल्याकडे असा सेम वनिलाचा एक बेस रेडी आहे. जसं आपण कोको पावडर न वापरता आपण हा वनिलाचा बेस बनवलेला आहे. आपण हा आता एक प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि ह्या मार्केटमध्ये डॉल केकसाठी स्पेशली हा मोल्ड अवेलेबल असतो. फक्त वरचा असं मुंडी उडवलेली आहे, तर आपल्याला हे याच्यावरती प्लेस करायचं आहे.
त्याला परत आपल्याला शुगर सिरपने आपल्याला थोडासा वेट करायचा आहे. एक्सपेरिमेंट म्हणून करायला हरकत नाहीये, त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स वाढेल केक बनवण्यातला. आता हे झालेलं आहे, आता हा केक हलू नये किंवा काही पडू नये त्यासाठी आपण ह्या स्टिक्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, त्या आपण अशा उभ्या त्याच्यामध्ये ठेवणार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपली डॉल प्लेस करायची आहे. आता आपण प्लेस करताना आपण ह्याचे कपडे वगैरे नाही करणार, कारण ते मग क्रीमनी खराब होऊ शकतात. सो आपण ह्याला कपडे वगैरे त्याचे हे करून करणार आहोत. पण ही आयडियाच जरा वेगळी आहे, डॉल केक ही आयडियाच जरा वेगळी आहे, है ना. आपण याचे पाय ह्याच्यासाठी करतोय, कारण या केकची हाईट कमी आणि या डॉलची केक हाईट जास्त आहे. बरोबर. सो आता आपल्याला ह्याच्यामध्ये प्लेस करायच्या अगोदर आपल्याला मार्किंग करून तेवढं कट करायचं आहे. सो इथे एक असं चौकोन झालेलं आहे, आपण एका एवढं हे काढून घेणार आहोत, जेणेकरून ती आतमध्ये प्लेस होईल. तैला आपण कमरेपर्यंत आतमध्ये प्लेस करणार आहोत. आता आपण हे जो उरलेला जो आपण मधला जो केक काढला होता त्याला आपण इथे साईडला लावूया, जेणेकरून ती डॉल पडणार नाही आणि त्याला एक चांगला सपोर्ट राहील. आता आपल्याला याला पूर्ण क्रीम कोट करून घ्यायचं आहे, पूर्ण ओव्हरऑल साईडने. आता इथे एक छोटीशी टिप अशी आहे की आपल्याला हे प्लेन करायचं असेल तर आपण हीच पॅलेट नाईफ आपण पाण्यामध्ये डिप करायची आणि मग ती टर्न करायची, जेणेकरून ह्याला चिटकून राहत नाही. आता मी तुला तेच विचारणार होतो. मला पाणी देत असं आपण डिप करणार आणि ह्याला आपण टर्न करणार. आता जे एक्सेस आपल्या बोर्डला लागलेलं आहे ते आपण टिश्यू पेपरनी पुसून घेऊयात. आता आपण जे पाइपिंग बॅग मध्ये जे आपण आयसिंग भरून ठेवलं होतं त्याने आता आपण आपली डॉल डेकोरेट करूयात. आपलं हे रेड कलरचं आयसिंग आहे, आपण ह्यानी आता एक छोटे छोटे फ्लावर्स रेडी करूयात. ओके. आता आपण बाकीची जी काय डॉल रिमेनिंग आहे तिला आपण कव्हर करूयात. आपण ह्यानी थोडी फ्रिल करून घेऊयात. आपण हे जे इथे डिझाईन करतोय ही स्टार नोझल आहे. आपण जे फ्रिल केली ती रोज पेटल रोझल नोझल आहेत. आपल्याकडे काही सिल्वर बॉल्स आहेत, त्यांनी आपण त्याला एक तिच्यावरच्या नेकला आपण एक छानशी तिला डिझाईन देऊयात. मंडळी, कलाकुसरीचा भाग आहे, मेहनतीचा भाग आहे, पेशन्सचा भाग आहे, चिवटपणाचा भाग आहे, आणि पहिल्यांदा जमणार नाही, दुसऱ्यांदा जमेल, तिसऱ्यांदा जमेल. मेहनत केल्याशिवाय फळ नाही मिळणार. आता काय करतो, आता उरलेले ना ते मी करतो, बघ कसा जमवते ते. नाही केलं ना तर बघा. हा मी तुम्हाला दाखवू का, मी ऑलरेडी केलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सगळं खोटं वाटतं यार, चेष्टा वाटते तुम्हाला. थांबा 2 मिनिट. हे बघा, मी मगाचीच करून ठेवलं होतं ना. कसं झालंय? मस्त. कसं केलंय मी? मस्त. लिहून घ्या साहित्य आणि कृती. डॉल केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, व्हिप्ड क्रीम, मैदा, बदामाचे तुकडे, दूध पावडर, साखर, व्हॅनिला एसेन्स, टूटी फ्रुटी, बेकिंग पावडर, खायचा सोडा, सिल्वर बॉल्स, मल्टीकलर बॉल्स, कोको पावडर आणि रेडीमेड डॉल. कृती: प्रथम 1 कप मैदा, 1/2 कप मिल्क पावडर, 1/2 कप पिठी साखर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टेबलस्पून खायचा सोडा आणि 2 टेबलस्पून कोको पावडर, हे सगळं मिश्रण एकजीव करून 3 वेळा चाळणीने चाळून घ्यावं. या चाळलेल्या पिठामध्ये 4 टेबलस्पून तेल आणि पाणी घालून बॅटर तयार करावं. बेकिंग ट्रेच्या तळाला मैदा पसरवून घ्यावा, त्यावर केकचं बॅटर घालावं. 180 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटं बेक करून केकचा बेस तयार करावा. हा बेक झालेला केकचा बेस केक बोर्डवर ठेवावा. एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2 चमचे साखर घालून शुगर सिरप तयार करावं. हे शुगर सिरप केकच्या बेसवर पसरवून घ्यावं. त्यावर व्हिप्ड क्रीम, टूटी फ्रुटी आणि बदाम घालावेत. त्यानंतर त्यावर तयार व्हॅनिला केकचा बेस ठेवावा. त्यानंतर तयार व्हॅनिलाच्या बेसला शुगर सिरप लावून घ्यावं. केक हलू नये म्हणून त्यामध्ये 2 स्टिक्स घालाव्यात. केकच्या मधोमध डॉल ठेवावी. डॉलच्या सगळ्या बाजूना व्हिप्ड क्रीमचा लेअर द्यावा. पिंक कलरचं आयसिंग घेऊन डॉलच्या सगळ्या बाजूनी फुलांसारखं गार्निशिंग करावं. डॉलचा भाग व्हाईट आयसिंग ने डेकोरेट करावा. डॉल आणि केकच्या उरलेल्या भागावर हिरव्या रंगाचं आयसिंग लावावं. सिल्वर बॉल्स न डेकोरेट करून केक सर्व्ह करावा.
अनुजाचे दोन्ही पदार्थ तयार झालेले तुम्ही बघताच आहात. हा जो पदार्थ आहे हा काही मी खाईन असं वाटत नाही, कारण ह्याला कुठेतरी असं कापायला लागेल आणि मला ते नाही, म्हणजे इतकं छान बनवलं आहे. तर अनुजा हा पदार्थ चांगला झालेला असणारच, कारण तुझी मेहनत आहे त्यामध्ये. त्यामुळे मी हे खाऊन बघत नाही, पण ही जी बिस्किटं बनवली आहेत ना ती खाऊन बघतो. चॉलेट मत्त त्याच्या माहिती आहे, लहान मुलांच्या वाढदिवसापासून ते सर्व सणांपर्यंत आपण ना सतत तयार असायला पाहिजे, मानसिकरित्या तयार असायला पाहिजे. म्हणजे 70 आजीचा हाताच्या चटक्यांचा अनुभव आणि तरुण मुलींची एनर्जी ह्याचा जेव्हा संगम होतो ना, तेव्हा नवीन गोष्टींचा शोध लागतो, म्हणजे नवीन पदार्थांचा शोध लागतो. कसं आहे, जुन्या पिढीने म्हणजे आधीच्या पिढीने गुलाबजाम, त्यानंतर पुरणपोळ्या, त्यानंतर पंचामृत, हे असे चांगले शोध ऑलरेडी लावून ठेवलेले आहेत. आता जबाबदारी आहे ती नवीन पिढीची. त्यामुळे सर्व तरुण पिढीला, तरुण मुलींना विनंती करतो की पदर खोचा आणि कामाला लागा. आणि जर एखादा नवीन पदार्थ सापडला तर लगेच मला लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, जी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, जी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि अनुजा तुझं खूप मनापासून स्वागत करतो की इतकं छान तुझ्या हाताला चव आहे. बाकीच्या गोष्टींचा उल्लेख करावा की नाही याबद्दल मी जरा साशंक आहे, न केलेला बरा, एकदम असं TV सांगणं योग्य नाही. तरी पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा देतो. पण नुसत्या शुभेच्छा नाही, आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू सो मच. मला पण इकडे येऊन खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आता निघायची वेळ झालेली आहे, म्हणजेच हे संपवण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं जाईल ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंकित किस्से तुम्हाला.